उद्धव ठाकरे काही दिवसांनी एनडीए सोबत येतील. शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी हा अत्यंत महत्वाचा दावा केला. शिवसेनेला केंद्रामध्ये 3 मंत्रिपदं मिळतील, शिवसेनेचा दावा नाही पण मोठी खाती मिळतील असं देखील शिरसाट यांनी म्हटलं. आता त्यांना तिकडे जीव गुदमरतोय. शिवसेना प्रमुखांचा असलेला विचार सोडल्यानंतर काय त्रास झाला हे त्यांनी अनुभवलेलं आहे. पक्ष फुटतो त्याच्यामुळं काँग्रेसने आपली बसायची खुर्ची सुद्धा चेंज करायला लावतात. तुम्ही जर पाहिलं तर त्यांचं वज्रमुठाच्या टायमाला उद्धव साहेबांची खुर्ची ही आमच्या सरकीच असली पाहिजे, बदलवली हो खुर्ची. म्हणून त्यांच्याबरोबर जाऊन यांचा फायदा नाही, लॉस होतोय. हे त्यांच्या जेव्हा लक्षात पूर्णपणे येईल आणि हे जे काही मध्ये लायझनिंग करणारे जे काही आहेत ना त्यांचे संजय राऊत सारखे, जेव्हा ते बाजूला सरकतील त्या टायमाला ते एनडीए मध्ये जरूर येतील. स्वतःहून जे खाते ऑफर करतील तेच खाते आम्ही घेणार. आम्ही त्यात कुठंही हे का दिलं नाही म्हणून रुसून बसण्यासारखे आम्ही नाहीत हे स्पष्टपणे सांगतो. आणि मला वाटतं तरी एक चांगली खाते आमच्या वाट्याने येतील. नाही, आम्ही कोणतीच मागणी केलेली नाही. एक आम्ही अंदाज बांधतो की आम्हाला 3 मंत्रिपदं मिळतील, 3 मंत्रिपदं मिळतील. आणि मला वाटतं 7 सीट असताना 3 मंत्रिपदं घेणं हे योग्य आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.